लाल बॅनरची भजी जी पितृपक्ष स्पेशल डिश म्हणून मी बनवत आहे, पण आपण नाश्त्याला साईड डिश म्हणून किंवा कोणत्याही सणाला ही डिश बनवतच असतो। चला तर मग बनवूया स्वादिष्ट असे मिरची कांदा भजी। भजांसाठी लागणारं साहित्य आहे 1 पूर्ण कप बेसन, 2 मोठे कांदे जे चौकोनी मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून आले पेस्ट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि 2 चिमूट सोडा। सगळ्यात आधी मिरचीला आपण मीठ लावून छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मिरची तिखट लागत नाही। आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत, थोडं थोडं पाणी घालून। पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी असायला हवी म्हणजे आपले भजे छान क्रिस्पी होतील। आता सारं मटेरियल त्यात आपण घालून घेणार आहोत। आता हे छान मिक्स करून घेणार आहोत। पीठ छान भिजून झालेलं आहे, त्यात सोडा आणि चवीनुसार मीठ घालून याची आता आपण भजे बनवून घेणार आहोत। कांदी भजी करताना कांदी अशी भरपूरच असायला हवी म्हणजे हे भजे खूप टेस्टी लागतात, अगदी हॉटेलसारखे। तळण्यासाठी मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे, कढईत तेल टाकून घेतलेलं आहे, शेंगदाण्याच्या तेलात आता छान आपण भजे फ्राय करणार आहोत। तेल छान तापलेलं आहे, गॅसची फ्लेम मी हायेस्ट ठेवलेली आहे, कारण जसं आपण एक एक भजा टाकत जाणार आहोत तसं तेलाचं टेम्परेचर हे कमी कमी होत जातं। भजे तेलात छान झालेले आहेत, आता आपण दुसऱ्या साईडवर त्यांना परतून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम मी लो करत आहे। दुसऱ्या साईडवरही भज्यांना छान खमंग असं परतून घ्यायचं आहे आणि सतत असं मिक्स करत त्यांना तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे भजे आहेत ते छान क्रिस्पी असे होतील, अगदीच हॉटेलसारखे। भजे छान गोल्डन झालेले आहेत, आता गॅसची फ्लेम हाय करून सारे भजे आता आपण ताटात काढून घेणार आहोत। भजे छान गोल्डन झालेले आहेत, छान फुललेले आहेत, खरपूस असे तळले गेलेले आहेत, त्यांना आपण आता ताटात काढून घेत आहोत। अशा प्रकारे आपण बघू शकता भजे असे छान खरपूस तळले गेलेले आहेत, छान खमंग असा त्यांचा आवाजही येतो आहे आणि आतूनही छान असे झालेले आहेत, अगदी खरपूस खमंग असे सारे भजे आता मी तळून घेत आहे। गॅसची फ्लेम हाय करून सारे भजे आपण आता तळून घेणार आहोत। भजे छान गोल्डन झालेले आहेत, आता गॅसची फ्लेम ऑफ करून सारे भजे डिशमध्ये काढून घेत आहोत। बाहेर छान पाऊस पडत आहे आणि खमंग अशी कांदा मिरची भजी मस्त असे हे स्वादिष्ट कांदा भजे तुम्ही नक्की बनवून बघा आणि हो, तुम्हाला हॉटेलची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। असा हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नंतरचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.